आणि खासदार भारती पवार बोलत आहेत, थेट जाऊयात. सरकारकडून आपण ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. काही योजना आहेत, जसं रोडटेपची योजना आहे ज्याची अनुदान आहे चालू आहे, 1.5% ती मदत दिली जाते निर्यात करण्यासाठी, एक सबसिडी आहे, परंतु ती देखील वाढवण्याची गरज आहे असं काही माध्यमातून व्यापाऱ्यांकडून ती मागणी झाली आहे. त्या देखीलसाठी मी सुद्धा मागणी केली होती, त्यासाठी सरकार विचार करत आहे, अजूनही त्याबद्दल खुलासा आला नाही, परंतु जी आहे ती 1.5% ती आहे ती चालू आहे. याचबरोबर जशी आपल्याकडे आता आडत बंद आहे मार्केटमध्ये, तशी काही राज्यांमध्ये ती चालू आहे. त्या आडतीमुळे कदाचित त्यांना तो भार पडतो, आपल्या इथून व्यापार दुसऱ्या राज्यात करताना तो कुठेतरी ती किंमत जास्त होते, तर त्या राज्यात आडत बंद करावी अशी त्यांची मागणी आहे. अर्थात तो त्या राज्याचा विषय आहे, परंतु तरी देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या राज्यांना विनंती करण्यात येईल का शेतकऱ्यांसाठी ही आडत बंद केली पाहिजे, जेणेकरून बाकीच्या राज्यातून काही माल येत असेल, शेतमाल येत असेल, तर त्याचा चांगला फायदा त्या शेतकऱ्यांना होईल आणि त्या दृष्टीने तो फरक पडेल. कांदा चाळीसाठी राज्य सरकार पण मागणी आली की राज्य सरकारकडून पण ती मदत मिळते. केंद्राच्याही काही योजना आहेत की ज्या एक क्लस्टर फॉर्ममध्ये तुम्ही प्रोसेसिंग युनिट करू शकता, ती योजना आजही चालू आहेत. मी आजही सांगितलं की जर अशा सबसिडी घेण्यासाठी चांगले मोठे शेतकरी तयार झाले तर ते प्रोसेसिंग युनिट देखील आपल्या इथे उभारू शकतो, त्यासाठी मी स्वतःच वैयक्तिक मदत नक्कीच करणार. आज जागतिक परिस्थिती जर बघितली, जागतिक अनेक देशांची, तर बऱ्याच देशांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे हे आपल्याच माध्यमातून आमच्या समोर येतं, की मग पाकिस्तानसारखा देश असेल की जो गव्हाच्यासाठी रस्त्यावर उतरला आहे, श्रीलंकेची काय परिस्थिती ती आपण बघतोय, शेजारचा बांगलादेश, आपल्याकडनं मॅक्झिमम जे कन्झम्पशन होतं कांद्याचं, द्राक्षाची जी मागणी होते ती बांगलादेश, श्रीलंका यासारख्या जवळच्या देशांमध्ये होते, त्यांच्याकडून देखील आर्थिक स्थिती खालावल्यामुळे एक परकीय चलन जे आहे ते त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी मागणी पण केलेली नाही आहे. आणि द्राक्षाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली, ही बांगलादेशने वाढवलेली, ही आपण वाढवलेली नाही आहे. तर यामध्ये देखील आम्ही सातत्याने त्यांच्याशी पत्रव्यवहार करतो आहोत. माननीय पियुष गोयल साहेबांनी देखील याचा पत्रव्यवहार केल्याचा रिप्लाय मला देखील दिलेला आहे की बांगलादेशशी आम्ही सहकार्याने हे इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची मागणी केली आहे, परंतु त्या देशाला परकीय चलन नाही आहे म्हणून त्या देशाचा हा तो निर्णय आहे. आम्हाला अपेक्षित आहे त्यांची मदत होईल असं, ते लवकरच बघू. यानंतर जो विषय होता की जे शेतकऱ्यांना मदत द्यावी यासाठी केंद्र सरकारने मदत केली पाहिजे आणि मी सुद्धा यासाठी आग्रही होते. माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी सुद्धा माननीय पियुषजी गोयल यांना त्या दिवशी आग्रह केला. नाशिकमध्ये पियुषजी गोयल आले होते, मी देखील पत्र दिलं. त्या संदर्भात त्यांनी माहिती घेऊन सांगितलं की हा लाल कांदा आहे हा जास्त टिकत नाही, पण तरी देखील केंद्र सरकार याच्यावर विचार करेल असं त्यांनी शब्द दिला होता. त्यानंतर 8 दिवसात त्यांनी एक अहवाल घेतला, मागवला, आणि जरी टिकत नसला तरी शेतकऱ्यांसाठी आज मदतीची गरज आहे म्हणून तात्काळ नाफेडने लाल कांदा पहिल्यांदा सुरू केला. लाल कांदा जनरली हा घेत नसतात कारण त्याला पॅक करून डिस्पॅच करून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी जो कालावधी लागतो त्या काळात तो कांदा खराब व्हायला सुरुवात होते, मग तिथे गेल्यावरती अडचण होते. पण तरी देखील सगळ्यांच्या प्रयत्नाने आज नाफेडने खरेदी सुरू केली. नाफेडची खरेदी ही त्यांची अशी मोठी यंत्रणा नाही आहे, त्यामुळे त्यांनी काही FPO थ्रू ही खरेदी सुरू केलेली आहे. ह्या FPO कडे सगळ्या ठिकाणी सेंटर्स उघडलेले आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास 40 पुढे ते सेंटर्स गेलेले आहेत. त्या सेंटरच्या माध्यमातून जे रजिस्टर्ड आहेत त्यातून शेतकरी, कुठलेही शेतकरी त्या ठिकाणी जाऊ शकतात. असं नाही आहे की फक्त रजिस्टर्ड शेतकऱ्यांकडनं केली जाते, शेतकऱ्यांकडून त्या क्वालिटीला त्यांनी काही लिमिट दिलेले आहे, क्वालिटीचाच घेतला जातो. साहजिक आहे त्यांना तो दुसरीकडे पाठवायचा असतो, त्या दृष्टीने तो टिकला पाहिजे. आणि ह्या विचार करता आज नाफेड खरेदी करते. नाफेडची खरेदी सातत्याने वाढते आहे, आजचा रेटसुद्धा 960 पर्यंतचा गेलेला आहे. हा मागच्या काही दिवसाचा विचार करता जेव्हा आम्ही 400-500चा भाव शेतकऱ्यांचा बघितला, त्या दृष्टीने नाफेड उतरल्यावर आज जर 950चा भाव जात असेल तर माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी देखील याची माहिती घ्यावी, आपला चांगला कांदा या FPOला संपर्क करावा, FPOकडेच द्यावा, जेणेकरून तो खरेदी करण्यासाठी नाफेड तयार आहे, कुठलाही लिमिट नाही आहे, तर तो जास्तीत जास्त नाफेड थ्रू आपण द्यावा शेतकऱ्यांनी, म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी ही योजना आहे
आणि त्या दृष्टीने भाव वाढण्यासाठीच ही घेतलेली एक केंद्र सरकारची स्टेप आहे. त्याचबरोबर राज्य सरकारला देखील आम्ही मागणी केली आणि सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा झाली. राज्य सरकारने देखील याच्यावर निर्णय घ्यावा, काही मदत करावी असं सातत्याने मागणी होते. यावर नक्कीच एक कमिटी नेमलेली आहे आणि त्या कमिटीची इथे मीटिंग पण झाली, त्यांचा इथे प्रवास पण झाला आणि त्यांनी काही माहिती जाणून घेतली. लवकरच राज्य सरकार देखील या मदतीसाठी सकारात्मक आहे. आज बजेट आहे, आपल्याला सगळ्यांना अपेक्षा आहेत, परंतु नक्कीच कांद्याच्या दृष्टीने चांगला निर्णय सरकार घेईल आणि तसा सकारात्मक चर्चेतनं आमच्याकडे आलेला अहवाल आहे. माझी आपल्या सगळ्यांना हीच विनंती आहे की आपण जेव्हा मदतीच्या साठी मागणी करत असतो तेव्हा कधी कधी चुकीच्या बातम्या जातात की काय, किंवा शेतकरी संघटना असतील किंवा व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील यांच्यापर्यंत नेमकी बातमी जाते की नाही, यासाठी आजची जी मीटिंग घेतली होती त्यांच्या सूचना घेतल्या, जेणेकरून आता उन्हाळी कांद्याचं पीक सुरू होईल एप्रिलपासून अपेक्षित आहे, ते देखील खूप मोठ्या प्रमाणात असेल. आता मागच्या वर्षीचा आकडा मी घेतला तर तो मागच्या वर्षी जवळपास 75 लाख मेट्रिक टनचं उत्पादन दोन्ही मिळून झालं होतं, लाल आणि उन्हाळी मिळून. ह्यावर्षी देखील आत्ता लेट खरीप जो आहे तो 13 लाख मेट्रिक टन आहे आणि जो रब्बी उन्हाळी येईल तो मला वाटतं 50 लाख मेट्रिक टनच्याच पुढे असेल असा एकंदर ॲव्हरेज आजच्या मीटिंगमध्ये कृषी विभागाकडनं आलेल्या माहितीतला हा अंदाज आहे. तरी आम्ही आज अशा मुद्द्यावर आलो आहे की आपल्याला ॲक्युरसीमध्ये जावं लागणार आहे, नेमकं क्षेत्र किती लागवडीखाली आहे, नेमकं उत्पादन किती होणार आहे, जेणेकरून एक ॲक्युरेट रेट आला आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये येणारा जो माल असतो तो मागच्या वर्षीचा पण तुम्ही टॅली करा, जेणेकरून दोन्ही दृष्टीने आपल्याला भविष्याचा विचार करता एक ॲक्युरसी जर आली तर ती आपण केंद्र सरकारला कळू. त्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकार काही अजून नियोजन करू शकतं का, निर्यात याच्यामध्ये वाढवण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का, जर आपल्याला अंदाज आला की आपल्या इथे किती आणि आपलं कन्झप्शन वजा करता कितीचा आपण निर्यात करू शकतो, ही जर पॉलिसी क्लिअरन्स आली तर सरकारला पण ते उपयोगाचं ठरतं आणि शेतकऱ्यांना सुद्धा तात्काळ मदत मिळते. त्यासाठी या मीटिंगमधनं काही सूचना घेतल्या आणि नक्कीच एक चांगली चर्चा यावर झाली. बरेचसे चांगले जे योजना काही राज्यांमध्ये काही योजना चालू आहेत त्याचा देखील आज इथे अहवाल देण्यात आला. एखादी बेस्ट प्रॅक्टिस एखाद्या राज्यात चालू आहे तर निश्चित आपणही त्या राज्यांना आपल्या राज्यांना ती माहिती देऊन आपल्या राज्यात ती करता येऊ शकते का याचा विचार नक्कीच करू. आणि या दृष्टीने ही मीटिंग आज झाली. केंद्र सरकार राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवत आहे आणि त्यासाठी कटिबद्ध आहोत एवढंच मला याच्यातनं सांगायचं आहे. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा कांद्याला जे समीप होते आहे अशा पद्धतीने